बघा शेंगदाणे असे ह्या पद्धतीने मस्त लाल जरा भाजायचे आहे ना शेंगदाण्यांना. आता आपण केला हे पोळ्या. चपात्या झाल्या आपल्या घरी आली मी स्वयंपाक करायला. चपात्या झाल्या आणि इथं आपली चवळी शिजले गेलेली चवळी. हे आपले कुरडायचा भुगा राहतो ना कुरडायचा, हां कुरडायचा भुगा 15 मिनटं पाण्यात भिजवून ठेवलं. आता त्याला आपण पाणी काढून सनी असं अर्धा तास झाकून ठेवूया. इथं चवळी झाली आहे तर आता आपल्याला शेंगदाणे लावून सनी चवळीची भाजी करायची. पण शेंगदाणे कशा करायचे माहिती का मंडळी? पोत्र्यासमत त्याला मिक्सरमध्ये काढायची. पोत्र्यासमत त्याची भाजीला चव पण लागते आणि पोत्र्यामध्ये जीवनसत्व असतं आणि शेंगदाण्यामध्ये जीवनसत्व असतं. पण साल फेकायची नाही बा. कोणतीच गोष्टीची आंबासुद्धा सालीसकट खायचा. काकडी पण सालीसकट खायची. कैरी पण सालीसकट खायची. फक्त केळे आई वस्तू ही केळ्याची साल काढून माणूस केळं खातं आतमधल्या. पण ती इतर वस्तू सालीसमत. आम्ही तर कोंडा पोळ्या करतो ना पोळ्यातला कोंडासुद्धा काढत नाही. चाळण लावतच नाही आम्ही पोळ्यांना. पोळ्या करतो त्या पिठं चाळणे लावत. बिगर चाळ्यांच्या पोळ्या करतो आम्ही. घाबरं माहिती का त्या कोंड्यामध्ये जे जीवनसत्व येते ते गवत नाही आहे असं असतं ते. त्याच्यामुळे कोंडा लोक कोंड्याच्या भाकरी कोंड्याचा पोळ्या करून खातात. कोंड्याची भाकर करून खातात. पण पण कोंडा वाया जाऊ देत नाही. घाबरं की त्याचं जीवनसत्व असतं असं म्हणून. आता आपण शेंगदाण्याचे छान लाल जरक भाजू. पूर्ण लाल चॉकलेटी रंग येईपर्यंत त्यांना भाजायचे. आणि मग मिक्सरमध्ये छान असा कूट करून ठेवून द्यायचा. प्रत्येक भाजी कुटाशिवाय होत नाही. काही काही भाज्यांना शेंगदाण्याचा कूट लागतोच. त्याच्यामुळे शेंगदाण्याचे छान लाल भाजून ठेवायचे. इकडे आपण आता शेंगदाणे लावून चवळी करणार आहे. चपात्या झाल्या आपल्या. चला मग घ्या आपापली काळजी. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.